संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या कागल लाईव्ह या चॅनेलला लाईक करा व बेल दाबून सबस्क्राइब करा। KDCC बँकेचा उल्लेखनीय कामगिरीबद्दल अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून सन्मानचिन्ह देऊन गौरव। महामंडळाचे अध्यक्ष आमदार नरेंद्र पाटील यांच्या हस्ते गौरव। मराठा समाजाच्या 1278 जणांना रोजगार, उद्योग व व्यवसाय उभारणीसाठी 119 कोटींचा वित्त पुरवठा। कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळांतर्गत मराठा समाजाच्या 1000 तरुणांना रोजगार, उद्योग व व्यवसाय उभारणीसाठी कर्ज पुरवठा केला आहे। बँकेच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महामंडळाचे अध्यक्ष आमदार नरेंद्र पाटील यांच्या हस्ते बँकेला सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला। कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील महाराणी ताराराणी सभागृहात झालेल्या आढावा बैठकीत बँकेचा हा सन्मान करण्यात आला। बँकेच्या वतीने व्यक्तिगत कर्ज विभागाचे व्यवस्थापक एसके बावधनकर व रघुनाथ जांभळे या अधिकाऱ्यांनी हा सन्मान स्वीकारला। याबाबत अधिक माहिती अशी, बँकेचे अध्यक्ष आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाच्या पाठबळाने बँक यशोशिखरावर पोहोचलेली आहे। 2022-23 या आर्थिक वर्षाअखेरपर्यंत KDCC बँकेने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळांतर्गत 1278 जणांना 119 कोटींचा वित्त पुरवठा केलेला आहे। जिल्ह्यातील इतर बँकांच्या तुलनेत जिल्हा बँक हे संबंध कोल्हापूर जिल्ह्यात अग्रस्थानी आहे। कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शासकीय योजना राबविण्यामध्ये नेहमीच आघाडीवर असते। बँकेला महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेद अशा विविध योजनांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल अनेक पुरस्कार मिळालेले आहेत। बँकेने चालू पीक हंगामात फेब्रुवारी 2023 या महिना अखेरपर्यंत 1600 कोटी रुपयांचा कर्ज पुरवठा केलेला आहे। त्यामध्ये खरीप हंगामासाठीचे उद्दिष्ट इष्टांकापेक्षा 115% जास्त आहे। या पद्धतीने शेतीसह ग्रामीण भागाशी निगडीत सर्वच कर्ज पुरवठ्यांमध्ये इष्टांकांची पूर्तता नेहमीच इतर बँकांपेक्षा जास्त करून या बँकेने जिल्ह्याला सबंध राज्यामध्ये अग्रेसर ठेवले आहे। तसेच केंद्र सरकारच्या आयकर खात्याकडून कोल्हापूर विभागातील नॉन कॉर्पोरेट विभागात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळालेला आहे। त्याशिवाय जिल्ह्यातील सर्व सहकारी संस्थांना बँकेमार्फत अनेक सेवा सुविधा दिल्या जातात। या सभासद संस्थांना 10% लाभांश दिला जातो। बँक लवकरच 9000 कोटी रुपये ठेवींचे उद्दिष्ट व 200 कोटी रुपये नफ्याचे उद्दिष्ट साध्य करणार आहे।